लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। नमस्कार, तुम तो स्वागत है परत एकदम माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। तर खूप लेट ब्लॉग बनवत चालू केले, आता वाजल्यान 4:30 ना। आज गणपतींचा आहे आमचा 11 दिवस आहे, कारण की आम्ही 10 दिवशी नेलं, आमचा 11 दिवसाचा असतं गणपती, त्याच्यामुळे ना आता विसर्जनचा टाइम आहे। मी आज गाडीच्या पायी लेट झालो, प्रॉब्लेम झाला थोडा, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लेट चालू केले मी। बघू चला आता तिकडं, म्हणजे जयंती तक चालू आहे, मला बी जाम घाई झाले ब्लॉग बनवण्यासाठी। चला भेटू तुम्हाला पुढं। जर तुम्ही बोलत असाल का ब्लॉग 9 दिवसाचा 10 दिवसाचा ब्लॉग का नाही, आपल्याला जायला लागतं, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला भेटली नाही। चला तुम्हाला आता जी जशी व्हिडिओ येईल तशी तुम्हाला मी दाखवीलच, बघत राहा पुढं। 50 चष्मा घेतले, 100 ना निघले आम्ही आता ब्लॉग बनवला। भारी कपडे आणले, सण कोणी आणले? जय श्री महाकाल। अरे मा कोणी आणले ते सांग। पप्पाच्या मित्रांनी घेतले का? मंगल मूर्ति मोर्या मोर्या मोर्या। रिक्षा मध्ये आम्ही निघणार आहे, तिकडे लांब होते त्याचे मुलं। गणपती अप्पा आपला पुढे चालले। गणपती अप्पा पुढच्या वर्षी। आम्ही रपारप चालल्या 5, कारण की रिक्षा लवकर पोहोचल, आम्हाला टाइम लागल। कालोक येतं बघा, इथं पब्लिक अलगत अलगत 7 चालले आमच्या। जाडी आहे, जाडी 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 मे जा रहा है अभी इधर से। आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं चाललोय गणपती विसर्जन करायला। आमचा दाखवीलच आता कुठं चालले आम्ही विसर्जन करायला। ना जाम टाइम झाला मला गाडीच्या बाई, गाडीची चावीच पडलेली तर नवीन बसवली मी, त्याच्यामुळं 1 तिथंच गेला वाया माझा। ब्लॉगला कॉन्टेंट पण काही भेटला नाही। आता जवरा ब्लॉग येईल तवरा दाखवील। चला भेटू तुम्हाला पुढं। आम्ही 7 बांधावल्या, कारण की आपला देव पोहोचला असेल ना, अजून आम्हाला जायला 5-6 लागतील तिथं पोहोचायला। आमचे तल्याव जायचे आम्हाला, बघा एक नंबर, नुसता हिरवा हिरवा सगळी काही हिरवा। वाचलो बाबा, आता आता हिरवा झालो असतो मी चिखलान भरून। 9 आणि 10 दिवसाचा ब्लॉग येऊ नाही शकला, कारण की जॉबच्या बाई जॉबला जायला लागायचा ना, व्हिडिओ अर्धीच बनायची, त्याच्यामुळं मला भेटला नाही टाईम ना। आता भेटले आज लवकर, त्याच्यात पण 4:30 घरा आल्या, कारण की मी रोज 3-3:30 पर्यंत घरी येतो। आज एक घंटा लागला मला यायला घरा पूर्व। जवरा दाखवता येईल तवरा दाखवीन। आपल्याबरोबर श्रवण आहे, जय आहे आणि सूरज आहे, कनिष आमचा पूर्वज आले बाब्या आणि जय पण रिक्षा जिले तुम्ही बघला तसं यांचं सा बात पण आले मस्तपैकी। फक्त अजून आता पावसाने जर घाण केली तर पुरी वाट लागेल मस्तपैकी। इथं पण लावले आई फायनली आता लोकेशनच्या जवळ आल्या। या साईडला तुम्हाला दिसत असतील तर बघा रिक्षा, तिथं आपली रिक्षा उभी आहे। अजून दुसरं विसर्जन करायला पण आलेत गावांचे लोक ना, आमचा ग्राउंड पण इथंच आहे क्रिकेटचा मानेर गावाचा। तर कवा आलाच ब्लॉग मानेर गावाच्या क्रिकेटचा, म्हणजे केलेला गेला तुम्हाला दाखवीलच कवा, त्याचा टाईम नसतं जॉबच्या बाई। भेटू तुम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये,
तर बघू आता विसर्जनचा कसा आहे आणि कोण विसर्जन करणार आहे मूर्ती बाप्पाची आपली, बघूच आपण थोड्या टाईमात, तुम्हाला समजेलच. सागर दादा आलेला आहे, बघा आम्ही पोहोचल्या इथं विसर्जन करायसाठी बाप्पाची मूर्ती. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. पाठी उठल्यान कोणची उठल्यान? सागरदा आमचा 10,000 जिंकलेला आहे बोलतोय. बघा आमचा, आम्ही गेले आज विसर्जन करायला. देवेंद्रदा बघ ना आता व्हिडिओ, काहीतरी बोल. तो गावाला बोलतो मेकअप करून नाही आलो बोलतोय. मी साले को बम से उडा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. सदवाला जितले मस्त होती आपल्या बाप्पासाठी. तर काय प्लॅनिंग चालू आहे काय माहित इकडं बघता ना सगळी. हे काय सुरे, काय प्लॅनिंग काय झालं तुमचं इकडे? प्लॅनिंग काय चालू इकडे? काय बघता मासे बघतो इकडे आवरे चालले. स्टार्ट करू आपण आता. कसा फोटो काढले बघा, काम 25 मोर्या. गणपती अप्पा. मास बघ पाणी आलत येर आमच पाण्यान मास उरवत पायाखाली. हा खाव जाई तो मोदक आकालेल. तुरी उचलला का मग तू? काजू बदाम पिस्ता पेढा खाऊ आपण. मनुष लगलो मत करो रन लो रन बहुत बुरे लगलो. तोबा 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 थारा मूड खराब कर. छोट्याने बात केलेली आता राईस आणि लालीपॉपची सगळ्यांना. छोट्यानं काल आमचं 20,000 जिंकले, बघू आता पोरानं कंत. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती पुढच्या वर्षी.
म्हणून आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय ना, आता चालल्या सगळी घरात आलो, कारण की जास्त थांबत नाही, इथं पाऊस आले जोरान वाटत, कालो घेतले ना, आवाज तर येतच असेल ढगांचं तुम्हाला. पाच सहा भेटले बोलतो, अजून गवस्त खबर भेटलेले काहीतरी. सूरज काय बोलतो पाण्याच्या बद्दल, काय बोलतो तू, काय बोलत आवाज कसा येतो बघा, त्या जाऊ दे, पण त्या पावडर विवडर काय बोलत होता, खूप पावडर लावले ना ते पावडर, एक एक किलो फाउंडेशन तापून होत्या. हा पण यांना एक किलो पण मी ब्लॉक मध्ये नाही घेतला. आम्ही या खड्ड्यांना, या खड्ड्यांच्या ना दोन तरी किलो मासं पकडलेलं बारीक ना, दुसरं हे असं मिक्स सगळं मासं होतं, कारण की इथं खाली ओल ना, त्या ओलातून मासं चरतं वरती, नाही खड्ड्यांच्या नाही तर बारक्या बारक्या खड्ड्यांच्या नाही ना, मग थांबतं, मग जोपर्यंत पाणी नाही आटत तोपर्यंत तिथंच असतं. तर यावर्षी याव जरा पाणी कमी झालं ना, मग तुम्हाला व्हिडिओ दाखविलाच मी. आणि आता शेतावर जायचा प्लॅन होता आमच्या, इथं जवळच शेता सुकाल्या वाल्या, आम्ही विसर्जन केलं बाप्पाचं. आता आता गेलो का नाही बघा, आवाज बघा पावसाचा किती डेंजर. शातव का नाही गेलो, कारण की आता झाडं गेल्या वेळेस लावलेली, पण ती वसरकरांच्या बकऱ्या खाऊन टाकली सगळीच्या सगळी झाडामध्ये. मी 12 कलम म्हणलेलं, त्याच्यांच्या फक्त दोनच कलम राहिलं, तर ते पण मी पडल्याच्या आत्याला दिल्यान. आणि आता बघू, यावर्षी आता मी 5 झाडं लावले, 8-9 ती घरात पहिले लावीन, मोठी हाईट झाली ना तेव्हाच मी इकडं लावायला आणणार, कारण की मी मेहनत घेता पाणी बिणी टाकतात तल्यांशी आणून, पण हे बकरेवाल्या डेंजर आहेत, त्यांना सांगून पण समजत नाही, त्यांना भेटतं त्यांना खायला बकऱ्यांना, ते सोडित असताना लक्ष पण देत नाही, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी पण त्यांना चालतं. पण जर आपण जर काही बोललो ना, आपण बकरीला हात लावला तर आपलाच आपलीच चुकी ठरेल, त्याच्यामुळं मी काही बोलत ना कोणाला. महिला बचत गट चालले पुरं ना, जय श्रवणचा गेली गाडीवर बरं झाला, डोक्याला ताप नाही, कारण की ते जाम गाव होता आमच्याकडे, तुम्ही बघाच. जर तुम्ही शेतावर मी लावा बिवायला गेलो तो तुम्ही बघली नसेल व्हिडिओ, तर व्हिडिओ आहेच, जा आणि बघा व्हिडिओ. चला भेटू तुम्हाला पुढं, आता घरी जाऊन काय करतो, नाही तर आज कामावर नुसती झोपेत होती, कारण की मी लगातार तरी पण 34 झोपलोच नाही, मला झोप भेटलीच ना, कारण माझी पश्चिम होती, तर त्याच्यामुळं मी 6 गेलो सकाळच्या उठून, जिथं 5 उठलो, आणि 5 उठल्याच्या नंतर लगेच झोपच माझी पूर्ण होती झाली. 5 उठलो डायरेक्ट 3 आलो, डबल पूर्ण लगेच जागरण होतं आपलं, तुम्ही बघलंच असतं जागरण, त्या जागरणावर मला झोपायला भेटला, पूर्ण दिवस असाच जेलेला माझा. आणि डबल आत्ता वाजल्यान 6:30 वाजल्यान, तर 34 म्हणजे मी झोपलोच नाही पूर्ण, तरी पण व्हिडिओ बनवून तर बोललो. आता कामावल्या गेल्या गेल्या झोपता, पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला आलो. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा मम्मीचं बघा, लाईनीन चालल्या बांधावल्या, पावसाने आम्हाला आवडी साथ दिले ना. 5 विसर्जन होतं, त्या दिवशी पण जोर घेतलेली पावसाने पराची ना, आपला काय बोलता ना, त्यांचं 7 होतं त्यांच्या दिवशी पण होतं, 10 यांना बी नुसती टोक घेतलेली, पण आमच्याला देवाने पाऊस नाही पडला ना, आवाज इतका जोरान जोरान येतो ना, का पडलंच पाऊस हे बघा, तुम्ही आवाज तर बघलाच असेल कथा खतरनाक आहे, बोलत असेल का तुम्ही घरात जात आहोत पाऊस पडेल, कारण की इतका आवाज देत आणि कालोख झाले तरी पण पाऊस नाही पडत, देवांच्या पाठीशी आहे. तो मास ना तिथं झाला मोठा किस्सा, तल्यावर किस्सा असा झाला, तर मास मूर्ती जशी बुडवली ना नानानी, डायरेक्ट ती अशी वरती येईल ती, पण आम्हाला बघायला ना भेटला, नाने साहेब बघितली. आता बघू का होतं पुढं व्हिडिओमध्ये, किती खतरनाक आवाज येणार, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 भाई बघा बघा आवाज किती भारी आवाज आहे. विसर्जन कल्याण आता जेवता, कारण की मी जेवलो नव्हतं कामावर, पण ब्लॉग इथंच एंड करता, नाही तर जर टाइम भेटला घरात ठेवील, नाही तर ब्लॉग इथंच एंड करता. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये, चला बाय. असत रा खेळत रा बघत रा कुलदीपचे ब्लॉग्स. और पूछो.
लाल वाला बटन है उस पे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।